सेना में भर्ती की तैयारी करने वाले नौजवानों में अग्निपथ योजना को लेकर नाराजगी बढ़ने लगी है। वॉर ओवर अग्निपथ हैज रिजल्टेड इन एटलीस्ट 9 ट्रेन्स बीइंग टॉर्च्ड इन डिफरेंट पार्ट्स ऑफ द कंट्री। प्रोटेस्टर्स सेट अ रेलवे कोच ऑन फायर, दे ब्लॉक्ड हाईवेज, दे बैरिकेडेड रेल लाइंस, इवन सम पॉलिटिशियंस इन देयर रेजिडेंसेस वर टारगेटेड। कोई बाप अपना बेटी के हमसे ब्याह करेगा 4 साल के लिए? आप अपना बेटी से करवाइएगा ब्याह? सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत हॉट टॉपिक या कार्यक्रमामध्ये। अग्निपथ ही डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जवानांचं म्हणजे सोल्जर्सचं रिक्रुटमेंट करण्याकरता सरकारने लागू केलेली नवी योजना आहे। आधी एअरफोर्स, नेव्ही किंवा आर्मीमध्ये जे सोल्जर्स भरती व्हायचे किंवा एअरमॅन आणि सेलर्स भरती व्हायचे ते 15 ते 17 वर्षाच्या कलर सर्व्हिस करता व्हायचे। आता सरकारने असं ठरवलेलं आहे की पहिल्यांदा तरुणांना डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये घ्यायचं, तिन्ही विंगमध्ये त्यांना 4 वर्षाची नोकरी करू द्यायची। त्याच्यानंतर जे लोक येतील त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, परत त्यांची छाननी करायची आणि 25% लोक ठेवायचे आणि 75%ला एक मोठं पॅकेज देऊन तुम्ही बाहेर जायला सांगायचं। तर हा जो प्रकार आहे हा याच्यामुळे एक गोष्ट होईल आहे की जे डिफेन्सच्या पेन्शनकरता पैसे लागत होते ते पैसे कमी होतील आणि साधारण 2 ते 2.5 लाख कोटी रुपये याच्यातून दरवर्षी वाचतील। आता ही जी योजना आहे ती अशी आहे की तुम्ही रिक्रुटमेंट रॅलीमध्ये जायचं, तिथे तुमची रिक्रुटमेंट झाल्यावर तुम्ही ट्रेनिंगला जाणार, तिथे 6 महिन्याचं ट्रेनिंग घेऊन तुम्ही आपल्या युनिटमध्ये जाल आणि युनिटमध्ये तुम्ही 3.5 वर्षाची नोकरी कराल आणि 4 वर्षानंतर तुम्ही बाहेर याल। ज्यावेळेला तुम्ही बाहेर याल त्यावेळेला तुम्हाला 11,50,000 रुपयाचं पॅकेट मिळेल आहे आणि तिथे नोकरीवर असताना तुम्हाला दरवर्षी 30 ते 40 हजार रुपयापर्यंत पगार मिळेल। जो एकंदर 4 वर्षाचा पगार आहे तो 11.5 लाखाचा होतो। जसे मी आत्ताच सांगितलं की याच्यात फायदे 2 आहेत। एक, तरुणांना 17 ते 21 वर्षापर्यंत रिक्रुटमेंटचं वय त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणजे 12वी पास झाला 17व्या वर्षी तो भरती होऊ शकतो आणि 21व्या वर्षीपर्यंत तो भरती होईल आहे। यावर्षीकरता म्हणजे 2022 करता फक्त त्यांनी ही वयोमर्यादा जी आहे ती 23 पर्यंत केलेली आहे। आता याचे फायदे 2 आहेत। पहिला फायदा असा आहे की तरुण हा 12वी झाल्यानंतर आर्मीमध्ये जाईल आहे किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये जाईल, तिथे 4 वर्षाची नोकरी करेल आणि तिथनं बाहेर पडेल। तिथे तो टेक्निकल ग्रुप मध्ये जाईल एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये। याच्यातनं 3 फायदे आहेत की पहिला फायदा जो आहे की तरुण जेव्हा बाहेर येईल आहे तो साधारण जसं मगाशी मी सांगितलं 20 लाखापर्यंत रुपये घेऊन बाहेर पडेल, स्वतःचा धंदा तो काढू शकतो। सध्या जे जवान रिटायर होतात आहेत ते 35 ते 40व्या वर्षीपर्यंत रिटायर होतात, त्यामुळे त्यांना धंद्यामध्ये जायला त्यावेळेला प्रॉब्लेम येतो। ते 30 लाख रुपये बरोबर घेऊन येतात। हा तरुण 22 ते 23व्या वर्षी बाहेर पडेला आहे आणि 20 लाख रुपये घेऊन बाहेर पडेल, त्यामुळे तो स्वतःचा धंदा किंवा स्वतःचा कुठलाही एक एंटरप्रेनरशिपचा उद्योग करू शकेल आहे। तर हा पहिला फायदा झाला। दुसरा फायदा असा आहे की संरक्षण दलाला फायदा आहे की सध्या जे संरक्षण दलाचं सरासरी वय आहे ते 35 ते 40 वर्षाचं आहे, म्हणजे 35 ते 40 वर्षापर्यंत नोकरी करू शकतात। याच्यानंतर जी 75% जी लोकं असतील आहे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये ती साधारण 25 ते 30 वर्षाची असतील आहे, त्यावेळेला ती रिटायर होतील। त्यामुळे सहसा त्या तरुणाईचं रक्त जे आहे ते डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये असेल। त्याच्याचबरोबर जी लोकं तिथे परमनंट रिक्रुटमेंटकरता कन्सिडर केल्या जातील त्या लोकांचं
आम्हाला फायदा होईल आहे, त्यामुळे एक अतिशय सुंदर प्रकारचं मिश्रण असेल अनुभवी लोकांचं आणि सहसत्यात रोवण्याचं, हा एक फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की ही मुलं जेव्हा बाहेर येतील त्यावेळेला त्यांना सिव्हिल साईडमध्ये नोकऱ्या करण्याची सवलियत राहील आहे. आजच्या डेटला 19 कंपन्यांनी किंवा 19 प्रस्थापनांनी यांच्याकरता 10% जागा ठेवण्याची पेशकश केलेली आहे. त्या जर मिळाल्या तर या लोकांपैकी अनेक लोक या नोकऱ्यांमध्ये समावू शकतील आहे आणि त्यांना एक फायनान्शियल बॅकिंग राहील आणि त्याच्यानंतर नोकरी करता येईल, त्यामुळे ती एक आर्थिक स्थैर्य त्यांना लाभू शकेल. यावर 3 आक्षेप घेतले गेलेले आहेत. पहिला आक्षेप असा आहे की एवढ्या कमी सर्व्हिसमध्ये हे लोक चांगले सोल्जर्स बनू शकतील का किंवा चांगले एअरमॅन चांगले सेलर बनू शकतील का? तर याचं उत्तर असं आहे की कुठल्याही माणसाला चांगला सोल्जर बनायकरता 1 वर्षाचा अवधी पुरेसा असतो. सध्यासुद्धा जो रिक्रुटमेंटचा पिरियड आहे तो 1 वर्षाचा आहे, त्याच्यावेळी यांनी त्याला 6 महिन्याचा केलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. दुसरी गोष्ट आपण ही विचार केली पाहिजे की जेव्हा इमर्जन्सी कमिशन सुरू झाला होता भारतामध्ये 62 लढाईनंतर 1963 तेव्हा त्यावेळेला जे भरती झालेले ऑफिसर आणि जवान होते ते 4 वर्षानंतर 1965 लढाईमध्ये लढले आणि त्यांनी पाकिस्तानला तारीमुंड्या चित केलं होतं. तसंच यावेळेला जे गलवानमध्ये झालेलं आहे 2019 त्यावेळेला जे जवान तिथे होते त्यांचं सरासरी वय 18 ते 22 वर्षापर्यंतचं होतं. जास्त तिथे उंचीवर असल्यामुळे जास्त जे वयस्कर लोक होते त्यांना तिथे पाठवण्यात आलं नव्हतं आणि त्यांनीसुद्धा तिन्ही लोकांना तिथनं हाकललं. कैलास ते जे 3 पिकेट्स आहेत त्याच्यावर त्यांनी कब्जा केला आणि तिन्हांना नामावरण केलं होतं, त्यामुळे वयाचा किंवा ट्रेनिंगचा काही प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे असं म्हणतात की दुसरा आक्षेप असा होता की यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागणार नाही, पण असं होत नाही. आर्मीचं किंवा नेव्ही आणि एअरफोर्सचं ट्रेनिंग असं असतं की तुमच्यामध्ये देशप्रेमाची भावना जी आहे ती मूलभूतप्रमाणे जागृत केली जाते. तेव्हा तुम्ही एकत्र ट्रेनिंग करता आणि फील्डमध्ये जाता किंवा कुठल्याही ड्युटीवर जाता त्यावेळेला तुम्हाला देशप्रेम ऑलरेडी आलेलं असतं. तुम्ही जर हे घेतलं तर जो चंद्रबाण होता कारगिल वॉरमध्ये ज्याला परमवीर चक्र मिळालं तो केवळ 19 वर्षाचा होता, म्हणजे त्यांनी 2 वर्षामध्ये नोकरी करून तो कारगिलमध्ये लढला आणि त्याला परमवीर चक्र मिळालं. तसंच बाणासिंग जो होता ज्यांनी सियाचिनमध्ये परमवीर चक्र घेतलं तोसुद्धा केवळ 28 वर्षाचा होता त्यावेळेला. त्यामुळे वयाचा प्रश्न आणि देशप्रेमाचा किंवा लढाईचा प्रश्न हा नसतो. तिसरा आक्षेप हा घेतला जातो की हे जे तरुण डिफेन्सचं ट्रेनिंग घेऊन बाहेर येतील हे काही असामाजिक तत्वांना बळी पडतील, म्हणजे टेररिस्ट बनतील. तर आपण 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की टेररिझम आणि ट्रेनिंग याचा काही संबंध नसतो. जो लालडेंगाने मिझो आर्मी उभी केली होती तो पूर्ण सर्व्हिस करून बाहेर गेला होता, हवालदार म्हणून रिटायर झाला आणि त्यांनी मिझो नॅशनल आर्मी उभी केली होती आणि त्यांनी भारताची वैर पुकारलं होतं. त्याच्यानंतर तो शांत झाला ती गोष्ट वेगळी. दुसरा शाबेक सिंग होता, ब्रिगेडियर म्हणून रिटायर झालेत, त्याच्यानंतर ते भिंद्रावालेच्या ग्रुपमध्ये गेलेत आणि ब्लू स्टारमध्ये 1984 त्यांनी भारतीय सेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जो संबंध आहे तो रिटायरमेंटच्या एजशी किंवा याच्याशी होत नाही. ते एक मानसिक मूलभूत अवस्था असते जी तुम्हाला टेररिझमकडे घेऊन जाते. आणि तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की 13 लाखाची आर्मी आणि 2-3 लाखाचं एअरफोर्स आणि नेव्ही याच्यामध्ये जर 200 ते 300 लोक टेररिझमकडे वळले तरी त्याचा काही फारसा फरक पडणार नाही. कारण अनेक पोलीसचे लोक JNKमध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये पोलीसची पूर्ण नोकरी करून मग त्या अंडरग्राऊंडच्या किंवा टेररिस्ट लोकांच्या ग्रुपमध्ये सामील झालेले आपल्याला मिळतात. खूप शिकलेले लोक नक्षलवादाकडे वळलेले दिसतात, त्यामुळे तो काही प्रश्न होणार नाही. आणि
हा सुरक्षेकरता फार मोठा प्रश्न असेल असं नाही, उलट भारताला एक डिफेन्स रिलेटेड आणि डिफेन्समध्ये ट्रेनिंग घेतलेले लोकांची दुसरी फळी मिळेल जी इस्रायलमध्ये सध्या त्यांना अवेलेबल आहे. तिथे कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग आहे, आपल्या इथेसुद्धा कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग करण्याची जी गोष्ट आहे ती अनेक वर्षापासून चर्चिला जाते आहे. 1971 वॉरनंतर भारत सरकारने म्हटलं होतं की आम्ही कंपल्सरी मिलिटरी NCC ट्रेनिंग देऊ सगळ्यांना पूर्ण कॉलेजेसला, पण त्यावेळेला राज्य सरकारांकडे पैसा नसल्यामुळे त्यांनी ही सिस्टीम राबवायला नकार दिला होता. पण आता ही सिस्टीम आपल्याकडे तशीच तयार होणार आहे. तिसरं म्हणजे जे सिव्हिल जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये टेक्निकली क्वालिफाईड झालेले लोक त्यांना ॲटोमॅटिकली मिळतील, कारण जे सेलर्स आहेत जे सध्या मर्चंट नेव्हीमध्ये मुलं जातात सेलर म्हणून, त्या लोकांना ट्रेनिंग घ्यायला 3 ते 3.5 लाखाचा खर्च येतो. हे लोक तिथनं ट्रेनिंग घेतल्यानंतर ॲटोमॅटिकली प्रायव्हेट शिपिंग कंपन्यांमध्ये सेलर म्हणून जाऊ शकतील. तसेच एअरफोर्सचे टेक्निकल लोक जे आहेत टेक्निशियन्स, ते प्रायव्हेट एअरलाईन्समध्ये किंवा प्रायव्हेट एअरक्राफ्टमध्ये त्या सिस्टीममध्ये नोकरी करू शकतील. जे आमचे लोक आहेत आर्मीचे, त्या लोकांनासुद्धा हेच आहे की ते स्वतःची सिक्युरिटी एजन्सी काढू शकतील, स्वतःचा प्रायव्हेट सिक्युरिटी पर्सन म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि मला असं वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यावर आक्षेप जो नोंदवण्यात आलेला आहे तो व्हॅलिड आहे. ह्या उगीचा दोष देण्याकरता किंवा मीनमेक काढण्याकरता केलेले आक्षेप आहेत असं माझं मत आहे. सर आपलं खूप खूप धन्यवाद. आपण RMW प्रेझेंट हॉट टॉपिक या कार्यक्रमात आला, आपलं खूप खूप धन्यवाद.